अवैध गोंद खनिज वाहतुकीबाबतचे कायदे कठोर असले तरी देखील त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने वाळू माफिया मुरुम दगड माती चोरणारे डोईजड झाले आहेत. 1 एप्रिल 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या 11 महिन्यांमध्ये जिल्ह्यात अवैध गोंद खनिज वाहतुकीवर 301 कारवाया करण्यात आल्या असून 37 जणांवरती गुन्हे दाखल करून 19 जणांना अटक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर 4,88,39,000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी 4,01,37,000 रुपये दंडाची वसुली झाली आहे. महसूल विभागाला वाळू लिलावातून आणि गौण खनिजाच्या रॉयल्टी मधून मोठा महसूल जमा होतो, परंतु याच वाळू आणि गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात येते. अशा वाळू माफियांविरुद्ध आणि अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध महसूल विभाग कारवाई करते, परंतु कारवाईच्या वेळी अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढल्याने सध्या सुरक्षा रक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानंतर अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवायांची संख्या वाढली आहे, परंतु त्यांना रोखण्यात पूर्णपणे यश आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी छोट्या मोठ्या कारवाई करण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर पुन्हा कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे. 1 एप्रिल 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या दरम्यान जिल्ह्यामध्ये अवैध गोंद खनिज उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी 301 कारवाया करण्यात आल्या. यापैकी केवळ 37 गुन्हे दाखल करण्यात आले तर 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. वर्षभरामध्ये 303 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 8 यंत्र देखील जप्त करण्यात आले आहे. तर 4,88,39,000 रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला आहे. त्यापैकी 4,01,37,000 रुपये दंडाची वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे. विशेष म्हणजे कारवाया दरम्यान 2 अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गोंड खनिज विभागाच्या वतीने प्राप्त झाली आहे.